श्रीमती यशोदाबाई घोरपडे हायस्कूल हसूर चंपू तालुका गडिंगलज जिल्हा कोल्हापूर निर्मित बापूजींची ग्रामसभा। मित्रांनो, ज्या बापूजींना समाजाने त्यांचे आचार विचार उच्चार पाहून बापूजी हे गौरव नाम दिले, शिक्षण महर्षी ही उपाधी दिली, ज्यांना महाराष्ट्र सरकारने त्यांचे उदात्त कार्य पाहून दलित मित्र हा किताब दिला, ज्यांना शिवाजी विद्यापीठाने डिलीट हा सामाजिक कार्याबद्दल गौरवाचा किताब दिला, ज्यांनी समाज उद्धारार्थ आणि देशाला आदर्श नागरिक देण्यासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली, हे करीत असताना बापूजींना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले। समाजातील तळागाळातल्या लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना आधार देत महाराष्ट्रभर शाळा उभारल्या आणि दुःखाची क्षितिजे पार करून या सबंद राष्ट्राला ज्ञान विज्ञान आणि सुसंस्काराचा माणूस दिला। अशा या देव माणसाला पाहूया या ग्रामसभेमध्ये। बापूजींची ग्रामसभा। शांत वाटणार, अरे शांत वाटणार, मंदिर आहे। राम कृष्ण, अरे मर्दानो कुठं बसलाय वय तुम्ही? अरे बापूजी जुन्या साळत आल्या, मला ते साळच्या ग्राउंडात दिसलं। ग्रामसभा मग आज आहेत म्हणा? अरे बापूजी आलं आणि ग्रामसभा झाली नाही असं होणारच नाही। कड्यानो आमची होईत चंदी तुना पावसाळ्यात कवा बी बापूजी होते, ग्रामसभा ही होणारच। बापूजी आमच्यासाठी आमची आपल्या पुरतच बघतो। राम 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 बापूजी। जी बापूजी, शिकलेलं समजुतीनं सांगणारं कोणी नव्हतं बघा, तुम्ही आम्हाला वडीलगीच्या नात्यात सांगितलं, मनाला खूप बरं वाटलं। शामराव बापूजी, तुझं कसं चाललंय घरी? सगळी बरी आहेत का? हो बापूजी, पावसात तुझी घरची भिंत पडली, बांधकाम केलंस काय? बांधकाम केलं बापूजी। पोरं पोरी शाळेत येतात की नाही? पाठव शाळेला। वय तुम्ही बराबर बोलता, माझ्या कामाला पाहिजे तेवढा पैसा मिळत नाही, कस तर गुजरान करतो। ऐको पण कामाला जाते दवा पाणी हात खर्चाला पैसा शिल्लक नाही बघा। असू दे, संसार आहे आज चढ उतार असणारच। चांगली आहे तुझी पोर शिकून मोठी होतील, तुझी गरीब नाही पण शिकव। तुम्ही आला असता मी सकाळीच म्हटलो होतो की बापूजी ग्रामसभा घेणार। बापूजी तुम्हाला बघून लई बरं वाटलं बघा। होय तर ग्रामसभा तेवढ्यासाठीच असते बघा, गावात माझी शाळा आहे पण गावच्या लोकांना मी कसा भेटणार? तुमचे सुख दुःख ऐकण्यासाठी तुम्हा सर्वांना मी एकत्र बोलावलं। तुमचा आधार पाहिजे ही तुमची मुलं शिकून मोठी होतील, तुझी त्यांची घरी जाईल
निर्णय घेतलाय. बांधकाम म्हटलं की पैसा पाहिजे, तो कसा उभा करायचा तो आपण बोलूया. बापूजी तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण यंदा गावात दुष्काळ लई पडला, पैसा कुठून आणायचा? हो बापूजी, घराला दवाखाना लई लागलाय, पैसा कुठून आणायचा? बापूजी यंदा पोरीच्या लग्नाचा करावा घातलाय, मला पैशाचीच काय आहे. पण नामा तुझं काय? बापूजी महागाई माझ्या वाटली, दोन वेळच्या जेवणाची काळजी वाटते, ईस खायला पैका मिळणार. बापूजी म्हशीचा गोठा निकळाय, तो जसं झाला बांधतो म्हणतो ते अजून घडना. बापूजी घराच्या भाऊबंदी की भावानं मला कोर्टात घातले, कोर्ट कचेरीला पैसा कुठून आणू याची मला काळजी लागले. तुमच्या सर्व मी अडचणी समजून घेतल्या, त्याची मला कल्पना आली. आता तुम्ही सर्वजण माझं ऐका, तुम्ही घाम गळून कष्ट करता कोणासाठी? आपल्या पोरा बाळासाठी. मी ही तुमच्या पोरा बाळांचा विचार करतो. माझ्या हातात पैसा नाही पण ध्येय आहे. मी आव्हान चालतो, पायी चालत प्रवास करतो, धर्मशाळेत राहतो. तुमचा एक रुपया फार जपून मी इमारतीत गुंतवतो. गौंडांनी भिंती बांधाव्यात, सुतारांनी खिडक्या चौकटी बनवावी. 12 बहादूरने 12 वाटे उचलले तरी माझी शाळा हाय ना, माझी शाळा उभी राहते. तुमची सगळी गावकऱ्यांची साथ असली ना, आम्ही लवकरात लवकर काम सुरू करू. तुमचा एक रुपया मला फारच बोलायचा आहे. अरे गणू, मी देवळात येताना नारळ आणला होता, आता तो नारळ आपण असू चंपू गावच्या वतीनं बापूजींना देऊया, कारण आमच्यासाठी बापूजी देव आहे, तो नारळ घेऊन येतो. बापूजी हसूर चंपू गावात शाळा बांधण्यासाठी मी गावाच्या वतीनं मदत करण्याचं आश्वासन मी तुम्हाला नारळ देत आहे, त्याचा तुम्ही स्वीकार करा. धन्यवाद. चला बापूजी, चला.